खंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव। राम रावणाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्या नंतर सीतेला घेऊन अयोध्येत आले आणि अयोध्येत आल्याच्या नंतर ज्यानं ज्यानं जशी जशी कामगिरी केली अधिकार परतवे तसं तसं त्याला बक्षीस देण्यात येत होतं, बरोबर आहे। सर्वांना बक्षीस दिलं पण आतापासून इथेपर्यंत ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही। सीतामातेच्या लक्षात आलं, सीतामाता प्रभू रामचंद्राला म्हणते, देवा अहो हनुमंतरायाने शोध लावलाय लंकेचा, माझा शोध हनुमंतरायांनी लावलाय आणि ज्या हनुमंतरायांनी एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला तुम्ही काही द्यायचं विसरलात। तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणले, सीते बरं झालं तू आठवण करून दिली, पण हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याकडे तरी काही नाही, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे, ठेविता हा पायी जीव थोडा, हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याकडं काहीच नाही, तुला काय वाटतं ते तू हनुमंतरायाला दे। माय लक्ष द्या, सीतामातेनं काय केलं, आपल्या गळ्यातला बहुमोल असणारा नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला। आपण ऐकून आहात, हनुमंतरायानं तो हार घेतला आणि मणी फोडला पाहिला फेकून दिला, पुन्हा मणी फोडलं पाहिलं फेकून दिलं। सीतामातेला राग आला की मी एवढा माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला आणि मणी फोडून त्याच्यात बघतात काय। तेव्हा हनुमंतरायाला सीतामातेने विचारलं, हनुमंता अहो मणी फोडून त्याच्यामध्ये काय बघताय। तेव्हा हनुमंतरायाने सांगितलं, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय। सीतामाता म्हणली, हनुमंता या मण्यात कुठं राम असतो का। तेव्हा हनुमंतराय म्हटली, मैया या मण्यात जर राम नसेल ना तर ह्याचं माझ्याजवळ काही काम नाही। तो हार फेकून दिला, ऐका बरं, हार फेकून दिला। जो नाही राम का वो मेरे नाही कुछ काम का, ज्याच्यात राम नाही त्याचं माझ्याजवळ काही काम नाही। म्हणून जिंदगी जब तक रहेगी फुरसत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से, संतो के साथ रहोगे। लक्ष देऊन ऐका बरं का, मुरारी बापूंच्या मुखातलं वाक्य आहे, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी। कळलं माझं बोलणं तुम्हाला। हनुमंतराय म्हणले, याचं माझ्याजवळ काही काम नाही। सीतामातेला राग आला। सीतामाता म्हणते, हनुमंता या मण्यामध्ये राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला, तुमचा हा देह आहे या देहात राम आहे का। तेव्हा सीतामातेला हनुमंतरायाने काय केलं, समोर उभं राहिलं, छाती विदीर्ण केली आणि राम लक्ष्मण सीतेचं दर्शन हनुमंतरायाने, बघा बरं का, नुसतं रामच नाही राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हनुमंतरायाने आपल्या हृदयामध्ये सीतामातेला करून दिलं। म्हणतात अभंगाच्या दुसऱ्याच्या, माझे मन तैसे राम
जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार वा। तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण, लक्ष देऊन ऐका बरं का, लक्ष द्या आता माझ्याकडे लक्ष द्या। तैसे राहो माझे मन कसं असं का इकडं तिकडं पाहो, हां हां लक्ष देऊन ऐका ते दादा आवाज व्यवस्थित करावं। तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण, लक्ष द्या बरं माय थोडा वेळ फक्त। गात असताना सुद्धा माझं मन तेवढंच प्रसन्न असलं पाहिजे आणि ऐकत असताना सुद्धा मन तेवढंच प्रसन्न असलं पाहिजे। आता हे गाण्याचं काम करताना तुम्ही जांभळ्या देण्याचं बरोबर ना, नाही महाराज म्हणतात ऐकत असताना सुद्धा तेवढंच अंतकरणपूर्वक ऐकलं पाहिजे तर त्या गाण्याचा आनंद येत असतो। ते गातानी जेवढे तल्लीन होतात ना ऐकताना दुप्पट तल्लीन झालं तर आनंद मिळतो, नाही तर आनंद मिळत नाही महाराज। सामील व्हावं लागतं बरं का, त्याच्यात समरस व्हावं लागतं का नाही। मला सांगा दुधामध्ये साखर टाकल्यानंतर त्याला पूर्ण विरघळू लाव विरघळावी लागेल ना, तेव्हा त्याच्यात गोडवा निर्माण होईल ना। तसंच आहे महाराज परमार्थात सुद्धा आपल्याला पूर्ण सगळं विसरून त्याच्यात तल्लीन व्हावं लागत असतं तेव्हा त्याच्यातला आनंद मिळत असतो। म्हणा गातानी सुद्धा तेवढं प्रेमाने गायलं पाहिजे आणि ऐकताना सुद्धा तेवढंच प्रेमाने ऐकलं पाहिजे। महाराज काही म्हणतात आम्ही रागात गातो, लक्ष द्या माझ्याकडे, काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा। काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा, नेमाच्या वारीपेक्षा प्रेमाची वारी देवाला लवकर कळते। म्हणून म्हणतात ना नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण। गाता येईल तिनेची गावे येर हरी हरी म्हणावे, पण प्रेम असलं पाहिजे गाण्यामध्ये। म्हणून म्हणतात ना जो प्रेम गली मे आई नाही प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जो प्रेम गली में। जो वेद पढ़े और शास्त्र पढ़े मन में नहीं निर्मलता आए, शब्दाकडे ध्यान द्या। जो वेद पढ़े और शास्त्र पढ़े मन में नहीं निर्मलता आए, कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रीतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना, बाळापूर नगरी में आए नहीं बाळापूर का ठिकाना, क्या जाने तो प्रेमाच्या नगरात आला नाही, त्याला प्रेमाची किंमत काय करणार। म्हणून महाराज म्हणतात गातानी सुद्धा तेवढंच प्रेमाने गायलं पाहिजे आणि ऐकतानी सुद्धा तेवढंच प्रेमाने ऐकलं पाहिजे। गाता ऐकता हरी गुण, ऐकताय ना, गाता ऐकता हरी गुण, बोलण्यासारखं खूप आहे पण 11 वाजले आहे। म्हणून महाराज म्हणतात तैसे राहो माझे मन, बघा सुंदर उदाहरण आहे, वेळ संपत आलेला आहे, जरा लक्ष द्या माझ्याकडे। बाबा रामायण करतात रामकथा करतात आहे की नाही, एवढंच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे, जरा लक्ष द्या माझ्याकडे। राम रावणाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्या नंतर सीतेला घेऊन अयोध्येत आले आणि अयोध्येत आल्याच्या नंतर ज्यानं ज्यानं जशी जशी कामगिरी केली अधिकार परतवे तसं तसं त्याला बक्षीस देण्यात येत होतं, बरोबर आहे, सर्वांना बक्षीस दिलं। पण आतापासून इथेपर्यंत ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही।
सीतामातेच्या लक्षात आलं. सीतामाता प्रभू रामचंद्राला म्हणते, देवा अहो हनुमंतरायाने शोध लावलाय लंकेचा, माझा शोध हनुमंतरायांनी लावलाय, आणि ज्या हनुमंतरायांनी एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला तुम्ही काही द्यायचं विसरलात. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणले, सीते बरं झालं तू आठवण करून दिली, पण हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याकडे तरी काही नाही, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे. ठेविता हा पायी जीव थोडा, हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याकडं काहीच नाही, तुला काय वाटतं ते तू हनुमंतरायाला दे. माय लक्ष द्या, सीतामातेनं काय केलं, आपल्या गळ्यातला बहुमोल असणारा नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. आपण ऐकून आहात, हनुमंतरायानं तो हार घेतला आणि मणी फोडला, मणी फोडला पाहिला फेकून दिला, पुन्हा मणी फोडलं पाहिलं फेकून दिलं. सीतामातेला राग आला की मी एवढा माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला आणि मणी फोडून त्याच्यात बघतात काय. तेव्हा हनुमंतरायाला सीतामातेने विचारलं, हनुमंता अहो मणी फोडून त्याच्यामध्ये काय बघताय. तेव्हा हनुमंतरायाने सांगितलं, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. सीतामाता म्हणली, हनुमंता या मण्यात कुठं राम असतो का. तेव्हा हनुमंतराय म्हटली, मैया या मण्यात जर राम नसेल ना तर ह्याचं माझ्याजवळ काही काम नाही. तो हार फेकून दिला, ऐका बरं, हार फेकून दिला. जो नाही राम का वो मेरे नाही कुछ काम का, ज्याच्यात राम नाही त्याचं माझ्याजवळ काही काम नाही. म्हणून जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से, संतो के साथ रहोगे. लक्ष देऊन ऐका बरं का, मुरारी बापूंच्या मुखातलं वाक्य आहे, संसारियो के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतो के साथ रहोगे तो राम की याद आएगी. कळलं माझं बोलणं तुम्हाला. हनुमंतराय म्हणले, याचं माझ्याजवळ काही काम नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता या मण्यामध्ये राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला, तुमचा हा देह आहे या देहात राम आहे का. तेव्हा सीतामातेला हनुमंतरायाने काय केलं, समोर उभं राहिलं, छाती विदीर्ण केली आणि राम लक्ष्मण सीतेचं दर्शन हनुमंतरायाने, बघा बरं का, नुसतं रामच नाही राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हनुमंतरायाने आपल्या हृदयामध्ये सीतामातेला करून दिलं. म्हणतात ना, श्रीराम जानकी बैठे है मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे है मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, सुख मिले इसे अमृत को पीने में, सुख मिले अमृत को पीने में, श्री राम की जय की
इच्छा ते विधीन केली आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयामध्ये करून दिलं. म्हणतात ना, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन पायो, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, कृपा कर अपनायो. पायो जी मैंने राम रतन पायो, पायो जी मैंने धन पायो, पायो जी मैंने पायो. बघा, आम्ही धन मिळवलं पण कोणतं? राम नामाचं धन मिळवलेलं आहे, लक्षात ठेवा बरं का. म्हणून हनुमंतरायांनी छातीविदीर्ण करून हे दर्शन करून दिल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणले, हनुमंता तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे, मागा तुम्हाला काय मागायचं लक्ष द्या माझ्याकडे. हनुमंतराय म्हणले, देवा तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल ना एवढंच करा, जिथं जिथं तुमची कथा चालू आहे तिथं तिथं ती मला ऐकायला मिळावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती आनंदानं करता यावी, गाता ऐकता हरिगुण. म्हणून रामायणाचार्य रामायण करायच्या अगोदर कुणाला म्हणतात, आईये हनुमंत बिराजिये, आईये हनुमंत कथा करो मति बिराजिये. हनुमंतराय म्हणतात रामायणात कोणी जरी नसलं तर कोण असतं? हनुमंत बसलेले असतात. म्हणून महाराज म्हणतात, गाता ऐकता हरिगुण, हे कळलं नसल तर नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण, तुका म्हणे पाय कास विचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण, विठोबा रुकुमार तालुका जिल्हा संभाजीनगर. सोहळा आनंदाचा, गजर विठू रायाचा, अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर, श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव.